पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीही बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर आक्षेप घेतलाय. बटेंगे तो कटेंगे हे भाजपचं अधिकृत स्टेटमेंट नसून बाहेरच्यांनी हे वक्तव्य पसरवलंय. भाजपला स्वतःला या वक्तव्यापासून भाजपने दूर ठेवलेलं आहे असं खासदार अशोक चव्हाण म्हणतात. देखिए ये कोई अधिकृत बयान बीजेपी से किसी का नहीं है. ये शायद बाहर से कोई बयान झूठे बयान करवा रहा है. बीजेपी ने अपने आप को इससे डिस्टेंस किया है. भाजपा के कोई नेता ने ऐसा बयान नहीं किया है. तर अशोक चव्हाण म्हणतात की हे बाहेरच्यांनी वक्तव्य पसरवलेलं आहे, भाजपचं हे अधिकृत वक्तव्य नाहीये. पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याच्यानंतर अशोक चव्हाण यांनी बटेंगे तो कटेंगे या वक्तव्यावर आता एक प्रकारे विरोधच केलेला आहे. त्याच्यामुळे भाजपमध्येच या संदर्भात आता मतभिन्नता आहे का अशी ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. आपण बघूया अशोक चव्हाण, खासदार अशोक चव्हाण यांनी या बटेंगे तो कटेंगे संदर्भातल्या घोषणेवर नेमकं काय वक्तव्य केलंय, त्यांचं मत काय. देखिए ये कोई अधिकृत बयान बीजेपी से किसी का नहीं है. ये शायद बाहर से कोई बयान झूठे बयान करवा रहा है. बीजेपी ने अपने आप को इससे डिस्टेंस किया है. भाजपा के कोई नेता ने ऐसा बयान नहीं किया है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.